नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंटेनरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कामगाराचा मृत्यू झालाय। ही घटना सोमवारी 19 रोजी रात्रीच्या सुमारास तळेगाव चाकण रोड वर महाळुंगे तालुका खेड या ठिकाणी घडली आहे। अभिमन्यू केशव प्रधान वयवर्षी 36 राहणार लांडेवाडी भोसरे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे। या प्रकरणी रामेश्वर अच्युतराव हळदे वयवर्षी 51 राहणार चक्रपाणी वसाहत भोसरे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे। त्यानुसार कंटेनर चालक भुलन शीतला प्रसाद बिंद वयवर्षी 42 राहणार नवी मुंबई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हळदे आणि अभिमन्यू प्रधान हे महाळुंगे येथील KK एंटरप्राइजेस या कंपनीत काम करत होते। सोमवारी रात्री ते काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते। तळेगाव चाकण रोडने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर जोरात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिले। यात अभिमन्यू हे कंटेनरच्या उजव्या चाकाखाली आल्याने ते चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। चाकण जवळील राक्षवाडी भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। आज मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 सुमारास राक्षवाडी येथील गणेश नगर भागात कुत्र्याच्या मागावर असलेला एक बलदंड बिबट्या पाहिल्याचं नागरिकांनी कळवलं आहे। वन विभागाने राक्षवाडीमध्ये मागील 15 दिवसांपासून पिंजरा लावला आहे, मात्र हा बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही। वन विभागाला गुंगारा देणारा बिबट्या नागरिकांना मात्र ठिकठिकाणी दिसत असल्यानं या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। संपूर्ण इथून जाताना इथं कुत्रू होत, एवढे होते कुत्रू आणि इथून आलेलं मी इथून बघत आणि कुत्रू किती आणलं, कुत्र्याने जास्त खाली टाकली आणि ते तिथून हाड हाड ठेव मधा तसं त्या झाडाचे तिथून पळालं, मग बाई बहिले इकडं वर गेलेलो आमची तंत्र ती बाहेर। खेड तालुक्यातील निघोजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनीता दिनकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे यांनी सांगितलं। मावळत्या उपसरपंच रुपाली येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती, तर शिंदे यांच्या निवडीचे आता गावामधून स्वागत होत आहे। आळंदी शहरातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदारीतील सफाई कामगार आणि घंटागाडी चालकांनी पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते। पालिका प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत पगारवाढ आश्वासनानंतर आळंदीतील सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामास सुरुवात केली आहे। पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली असले तरी ढगाळ आणि पावसाळी वातावरण आणि त्याचबरोबर रिमझिम पावसाच्या सरी खेड तालुक्याच्या विविध भागात विशेषतः पश्चिम भागात पडत आहेत। भोरगिरी भीमाशंकर अभयारण्य परिसरात पावसाची एखादी सरी आणि डोंगरावर उतरलेले ढगांचे मनमोहक नजारे पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत। आज मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदीपात्रात होत असलेला विसर्ग 1214 क्युसेक्स वरून कमी करून 608 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे। पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे। खेड तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला किडींचा प्रादुर्भाव वाढत असताना आता गोगलगाईंचा पश्चिम भागात शिरकाव झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। वाडा परिसरात दरकवाडी येथे नितीन धोंडीभाऊ लगड यांच्या शेतात गोगलगाई या कीटकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं सर्व पिकांचे नुकसान झाले आहे। या पीक नुकसानीची पाहणी तालुका कृषी विभागानं केली आहे। चाकणमधील पाणीपुरवठा वेगवेगळ्या कारणांनी विस्कळीत होत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या KT बंधारा या ठिकाणी मेन स्विच जळाल्याने 2 दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिकेनं कळवलं आहे। स्विच दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत चालू होणार असल्याचं चाकण नगरपरिषदेच्या वतीने कळवण्यात आलं आहे।
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय मुंबई येथे घेतलेल्या विशेष बैठकीत खेड पंचायत समिती इमारत मूळ मंजुरीनुसार पूर्वी निश्चित केलेल्या जागेतच बांधण्यात यावी असा सर्व शिवसैनिक व खेडवासियांच्या हिताचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत असतानाच राजकीय सूड भावनेने या महत्वाच्या कामाला खो घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष व खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांनी केला आहे. खेडमधील राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आपल्या समर्थकांकरवी राष्ट्रवादी विचारांचे सरपंच असलेल्या गावांमध्ये जुन्या तारखांचे चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायतीचे ठराव घेण्याचे फरमान दाढले असल्याचा आरोप पोखरकर यांनी केला आहे. पोखरकर यांनी सांगितले की जानेवारी 2019 प्रशासकीय मान्यता मिळालेल्या व ठेकेदार निश्चित होऊन कामाचे भूमिपूजनही झालेल्या या इमारतीच्या कामाचे श्रेय स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळू नये या एकमेव द्वेषापोटी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी हे काम जाणीवपूर्वक 3 रखडवले आहे. याच कामाचा पाठपुरावा करताना मुंबईत कोरोनाची लागण होऊन पुढे आमदार सुरेशभाऊ गोरे यांना आपला जीव गमवावा लागला. येथील जनता कदापि विसरणार नाही. मात्र असे असूनही अद्याप देखील आपली राजकीय सूडभावना शांत न झाल्याने आपल्या मर्जीतील सरपंचावर दबाव तंत्र वापरून जुन्या तारखेचे ग्रामपंचायत ठराव घेण्यास भाग पाडत असल्याने त्या त्या गावातील लोकांच्या विश्वासाला तडा जाण्याचा हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे सुज्ञ सरपंच बांधवांनी केवळ विरोधाला विरोध न करता आपल्यातील राजकीय नैतिकता जपून व दबाव तंत्र झुगारून असे चुकीच्या पद्धतीचे ठराव करून देऊ नये अशी विनंती देखील माजी सभापती पोखरकर व माजी उपसभापती ज्योती अरगडे यांनी केली आहे. खेड पंचायत समितीच्या वतीने महिला बचत गटांच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात 3 रानभाजा महोत्सवाला नागरिकांसह विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गासह महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने 11 महिला बचत गटांना 6,11,200 उत्पन्न मिळाल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली. या 3 रानभाजा महोत्सवाप्रमाणेच दर महिन्याला महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र रानभाजा महोत्सवात 1/4 वाढीव भाव लावल्यामुळे समन्वयाने खाद्यपदार्थ विक्री किमती निर्धारित करण्याच्या अपेक्षा खवय्या मंडळींनी व्यक्त केल्या. 3 रानभाजा महोत्सवाला 3 दिवशी सलग संततधार पावसामुळे नागरिकांची इच्छा असूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आंबेठाण विकास सोसायटीच्या उपाध्यक्षपदी पत्रकार रुपेश अशोकराव बुट्टे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक घेण्यात आली होती. आंबेठाण वराळे आणि बोरदरा अशी गावं मिळून ही सोसायटी आहे. तर राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली. खेड तालुक्याचे पश्चिम भागातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आडगाव येथील मठात रविवारी दिनांक 18 रोजी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सतू गोपाळे हे होते. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात आडगाव सुपे सातकरवाडी टेकडी वाघू साबळेवाडी आणि कान्हेवाडी या गावांचा समावेश आहे. चाकण ते राक्षेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी काही मंडळींनी रस्त्यावर सांडपाणी सोडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याने 6 करण्यात आलेल्या या रस्त्याची वाट लागली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहे. हा रस्ता राक्षेवाडी काळूस पर्यंत हा रस्ता आहे. या संपूर्ण रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं सांडपाणी म्हणजे ज्या रूम असं ज्या अनेक लोक रस्त्यावरती सोडतात त्यामुळे रस्त्याची रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हा कळत नाही. जाणाऱ्या येणाऱ्यांना या त्रासाचा पूर्णपणे हे होत आहे म्हणजे त्रास होत आहे. ज्या महिला रस्त्याने विद्यार्थी जातात त्यांच्यावरती रस्त्याचं पाणी अंगावरती उठतं. तर यावेळी यापूर्वी आम्ही अनेक वेळा नगरपालिकेला त्याचा पाठपुरावा केला. काल नगरपालिकेत पाठपुरावा करून नगर सिओनला पत्र दिलं तर त्यांनी आश्वासन दिलं की 2 तो मार्ग गेला होतो. पण जे पाणी सोडतात त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा असं असं होत आहे तर तुम्ही सोडू नका. तर त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा फरक पडला नसून याच्यावरती प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी. हे संपूर्ण पाणी रस्त्याचं सांडपाणी आहे. ज्या अजून रस्त्यावरती ज्या रूम बांधल्यात लोकांनी नाही का हे संपूर्ण सांडपाणी आहे. काही ठिकाणी पावसाचं पण पाणी आहे संडासचं पाणी आहे. संपूर्ण कचरा रोडवरती टाकला जातो. यापूर्वी मी PWDला इथला माझी आई नगरसेविका आहे इथला प्रतिनिधी म्हणून PWDला पत्रव्यवहार केलेले आहे. तर तेही जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. तर आमची एक नागरिक म्हणून सर प्रतिनिधी म्हणून
प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर काढा, नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. काळूस रोड पासून तर इकडं राक्षोडीपर्यंत आज 4 ते 5 हजार लोकांची इकडे ये जा होती. तर त्याच्यामध्ये इथं जे सांडपाणी येते हे सांडपाणी संपूर्ण सांडपाणी अंगावरती उडते आणि प्रशासनाचे याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे रस्त्यावरती खड्डे झाले आहेत. या रोडला नवनिर्मित स्कूल असेल, पुढे विद्याव्हॅली आहे, गॅलेक्सी स्कूल आहे, म्हणजे इतके स्कूल आहे जवळजवळ. आणि ह्या गाड्या संपूर्ण स्कूलच्या गाड्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस संपूर्ण खड्डे आहेत. आगरवाडी रोडला मांजरे कॉम्प्लेक्सच्या समोर पण तिथं पाहिलं तर संपूर्ण गर्दी राहते. हातगाड्या दोन्ही बाजूंना लागलेल्या असतात. अनधिकृतमध्ये त्या ठिकाणी भाजीपालावाले तरकारी घेऊन बसत आहेत. तर त्या ठिकाणी तिथलं अतिक्रमण काढलं पाहिजे. महात्मा फुले नगरमध्ये पण दोन्ही साईडला जे ब्लॉक बसवलेत ते ब्लॉकवरती पूर्ण आता अतिक्रमण आहे. या राक्षवाडीतलं मी एक ग्रामस्थ असून अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्यावरती सांडपाणी सोडण्यात येत आहे व त्यापासून अनेक अपघाती तोटे होत आहे की जेणेकरून काही तोटे असे आहेत की ते कुणालाच बोलता येत नाही. की आता उदाहरणार्थ हिरवी कॉलेज आहे हायस्कूल, इथून जाणारे येणारे लहान लहान मुलं किंवा मुली यांना काही डोळे झाकूनच चालायला लागतात की अक्षरशः नवीला जे. त्याच पद्धतीने काही इथून तरकारी ने आण करणाऱ्या महिला आहेत, या महिलांना अक्षरशः म्हणजे कसं जावं हा प्रश्न खूप चिंतेचा आहे. रस्त्याने जात असताना एक कॉलेजची मुलगी भगिनी कॉलेजच्या पण गणेशात चालली होती, परंतु ती एकदम जोरात घसरली पडली म्हणजे पूर्ण कपडे निम्मी भिजली. तिने काय करायचं सांगा बरं. त्या मुलीची काय अवस्था मी पाहून इतकं गायवरलं की मी माझ्या मित्राला फोन केला, चुकीचं आहे काहीतरी कर तू. त्यामुळं जरा थोडं नगरपरिषदनी किंवा PW यांनी पूर्णपणे दखल घ्यावी. कुणा आपल्याला कुणाचं नाव न घेता जेणेकरून हे मुली आपल्या भगिनी आख्या कॉलेज आहे मोठं, त्या कॉलेजच्या मुली जातात रोजच्या आणि माझ्यासमोर घसरली म्हणून या गोष्टी बोललो मी. आणि हे चुकीचं आहे, हे झालं पाहिजे, याला गटरला एक साईडने गेली पाहिजे, मुलींना त्रास नाही आला पाहिजे. ही मुली आपली आहेत, कुणी पाणी सोडलं असेल त्यांनी नाही सोडावं किंवा नगरपरिषदनी दखल घ्यावी. हे नगरपरिषद पूर्णपणे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची मासिक सभा मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. 30 सप्टेंबर रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे, त्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल नेमकं काय सांगितलंय पाहूया. ठिकाणी आज संस्थेची मीटिंग होती, सगळी खेती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. आता वार्षिक मीटिंग 30/9 विकास सोसायटीची मासिक मीटिंग झाली. या मासिक मीटिंगमध्ये अत्यंत वातावरणात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांची वार्षिक साधारण सभा येत्या येणाऱ्या 30/9/2022 मार्केट कमिटीच्या आवारामध्ये चाकण सोसायटीच्या गोडाऊनमध्ये जागा आहे त्यामध्ये आहे. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की या सर्व वार्षिक सभेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायच्या. मीटिंगमध्ये एक चांगला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मी की जे शेतकरी सभासद मयत झालेत त्यांचे जे शेअर आहेत ते शेअर त्यांच्या वारसांना सन्मानानं परत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जे विकासाच्या दृष्टीने जे अजेंड्यावरती विषय होते ते सर्वांच्यावरती खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाला. खेड तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने सेवा सप्ताह पंधरवडाच्या निमित्तानं राजगुरुनगर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयात बुधवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी आणि नागरिकांना शासकीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करून शासकीय योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. याबाबत योग्य मार्गदर्शन करून प्रकरणे दाखल करून घेण्यात येणार आहेत. यासाठी राजगुरुनगर या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण आणि तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी केले आहे. दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यात महासेवा दिन आयोजित करायचा असून तालुका स्तरावर आळंदी नगर परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या अंतर्गत प्रलंबित अथवा नवीन सेवा पुरवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नव्याने नळ जोडणी, जन्म आणि मृत्यूचे दाखले, मालमत्तेचा उतारा, मालमत्ता कराची मागणी इत्यादी सेवा पुरवण्याबाबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या कुरुळी फाटा ते कुरुळी गाव दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, तर प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. नमस्कार.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।